नमस्कार, जय महाराष्ट्र मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। निवडणूक आयोगाच्या अवघ्या काही तासांमध्येच पत्रकार परिषद होणार आहे आणि या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर देशामध्ये आचारसंहिता लागू होणार आहे, निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे आणि रणसंग्राम 2024ला सुरुवात होणार आहे। दरम्यान देशासह महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे ते आज आपण जय महाराष्ट्रच्या महापोलमध्ये बघणार आहोत। जनता नक्की कुणाला कौल देणार आहे, जनतेच्या मनात नक्की कोणाचं सरकार आहे याचा एक अंदाज आज जय महाराष्ट्रच्या महापोलमध्ये आपण बघणार आहोत। निवडणुकांची घोषणा होण्याआधीच सर्व पक्षांनी तयारीला सुरुवात केली। सर्व पक्ष आपापल्या परीने मोर्चेबांधणी सुरू करतायत, सर्व पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे। काँग्रेसकडून या आधीच महिनाभर आधीच आपण बघितलं तर भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात झालेली आहे। सरकारकडून विविध विकास कामांचं उद्घाटन होत आहे आणि या निमित्ताने आपल्याला रणसंग्राम 2024 मध्ये काय धुरळा उडणार आहे याची एक कल्पना येते। दरम्यान यावेळेसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राचा आणि देशाचा कौल कुणाला असेल यावर आपण चर्चा करणारच आहोत, पण त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। जय महाराष्ट्राचा महापौल, भारताचा कौल नरेंद्र मोदींच्या सोबत। जय महाराष्ट्राचा महापौल, देशात तिसऱ्यांदा भाजपाच्या नेतृत्वातलं सरकार, अब की बार 400 पार होणं कठीण। जय महाराष्ट्राचा महापौल, महाराष्ट्र महायुती सोबत, पण महायुतीला अपेक्षित यश मिळण्याची शक्यता कमीच। आचारसंहितेपूर्वीच उमेदवार घोषित करून भाजपाची आघाडी, भाजपाकडून निम्मा प्रचार निवडणुकीपूर्वीच। भाजपासमोर काँग्रेसला उमेदवार मिळेनात, महाराष्ट्रात मवियाचं जागा वाटप अजूनही अडलेलं। जगातील सर्वात मोठ्या प्रजासत्ताकाचा उत्सव तोंडावर, केंद्रीय निवडणूक आयोग करणार आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणा। तर आता आपण चर्चा करणार आहोत जय महाराष्ट्रच्या महापौल संदर्भात, भारताचा कौल नक्की कुणाला। दरम्यान भारताचा कौल हा गेले दोन निवडणुकांमध्ये आपण बघितलेला आहे नरेंद्र मोदी यांच्या सोबत आणि यावेळेस सुद्धा भारताचा कौल हा नरेंद्र मोदींच्याच सोबत असल्याचं बघायला मिळत आहे। नरेंद्र मोदी यांनी अनेक दिवसांपासून अब की बार 400 पार अशी घोषणा दिलेली आहे, मात्र अब की बार 400 पार हे घडणं तितकं शक्य नाहीये, हे घडणं थोडं कठीण असल्याचंही जय महाराष्ट्राच्या महापोलमध्ये समोर आलेलं आहे। दरम्यान भारतामध्ये कौल कसा असेल याचं एक चित्र आपण सविस्तर पाहूयात। भारताचा कौल हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत, 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं, त्यानंतर 2014 ते 2019 सरकार राहिलं, 2019 मध्ये निवडणुका झाल्या, 2019 मध्ये पुन्हा एकदा एक हाती सत्ता केंद्रामध्ये भाजपाने मिळवली, भाजपाला मोठा विजय त्यावेळेस मिळाला। त्यानंतर आता पुन्हा 2024ची परिस्थिती जर आपण बघितली, 2024 मध्ये सुद्धा भाजपाने याआधी केलेली कामं, याआधी काही राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुका आणि एकूणच राजकीय परिस्थिती बघता कौल, जनतेचा कौल हा पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या सोबतच असल्याचं बघायला मिळत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक गोष्टी ज्या त्यांच्या जाहीरनाम्यात त्यांनी सांगितल्या होत्या 2019च्या, त्यापैकी अनेक गोष्टी त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत। त्यापैकी महत्वाचे मुद्दे म्हणजे सर्वात पहिलं आहे राम मंदिर। 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिरात मध्ये प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झाली आणि
जो अजेंडा भाजपाने घेतलेला होता हातात जेव्हा भाजपाची निर्मिती झाली तेव्हापासूनचा हा अजेंडा होता आणि तो भाजपाने त्यांच्या प्रचारामध्ये सुद्धा सांगितला होता 2019 साली आणि तो यावेळेस पूर्ण केलेला आहे। त्यामुळे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2019 साली ज्यावेळेस नवीन सरकार स्थापन झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची त्यांनी शपथ घेतली त्यानंतर अवघ्या काही महिन्यांमध्येच त्यांनी काश्मीरचं जे वादग्रस्त कलम होतं कलम 370 हटवून दाखवलं। दरम्यान ज्यावेळेस प्रचार करत असताना भाजपा वारंवार सांगत होती की आम्ही कलम 370 हटवणार त्यावेळेस विरोधकांनी मात्र टीकेची जोड उठवली होती की हे अशक्य आहे काश्मीरवरून कलम 370 हे हटवणं हे जवळपास अशक्य असल्याचं विरोधकांनी म्हणून दाखवलं पण मात्र भाजपाने आणि केंद्र सरकारने मोदी सरकारने कलम 370 हटवण्यामध्ये मोठं यश मिळवलं आणि 2019ची सुरुवात सरकारची सुरुवातच 2019 मध्ये कलम 370 हटवून करण्यात आली आणि जम्मू काश्मीर हे भारतामध्ये संपूर्णपणे समाविष्ट झालं। ती सुद्धा भाजपाची एक मोठी तो सुद्धा भाजपाचा एक सर्वात मोठा विजय मानावा लागेल। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये महिला धोरण जे आणलेलं आहे त्यामुळे महिला धोरणामुळे सुद्धा भारतामध्ये मोदींचा दबदबा निर्माण झाला आणि महिलांमध्ये मोदी सरकारविषयी पुन्हा एकदा आपुलकी निर्माण झालेली आहे। ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे स्थानिक ज्या निवडणुका होतात त्या ठिकाणी महिलांना आरक्षण दिलं जातं 33% तेच आरक्षण त्यांनी आता राज्यसभेत लोकसभेत सुद्धा दिलेलं आहे आणि त्यामुळे या महिला धोरणामुळे मोदी सरकारला मोठा फायदा होतोय। तर आपण पाहूयात भारतामध्ये नक्की काय परिस्थिती असेल भारताच्या जनतेचा कौल कसा असेल हे आपण पाहूयात। आपण काही संस्था बघतोय जय महाराष्ट्रचा महापौर एकूण जागा आहेत लोकसभेच्या 543 या 543 जागांपैकी कोणाला किती जागा मिळतील याचे याआधी काही आलेले पोल आपण बघतोय। नेटवर्क 18 ने असं सांगितलेलं आहे की मोदी सरकारला अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 411 जागा मिळतील म्हणजेच नेटवर्क 18 नुसार अब की बार 400 पार जो मोदींचा नारा आहे तो खरा ठरेल। त्यानंतर काँग्रेस आघाडीला अवघ्या 105 जागा मिळण्याचं वर्तवलेलं आहे आणि इतरांना 27 जागा मिळतील। सी वोटरचा जर सर्वे बघितला तर सी वोटरच्या सर्वेमध्ये आपण बघतोय रालोआला फारच कमी जागा दाखवलेल्या आहेत अब की बार 400 पार हे प्रत्यक्षात शक्य नसल्याचं सी वोटरनुसार आपण बघतोय रालोआला 366 जागा इतक्याच असतील असं त्यांनी सांगितलेलं आहे। मोदी सरकारला 366 जागांपर्यंतच मजल मारता येईल असं सी वोटरच्या सर्वेनुसार समोर येत आहे। दरम्यान काँग्रेस आघाडीला 156 जागा मिळतील असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि इतरांना 21 जागा मिळतील लोकसभेमध्ये असं सी वोटरचा सर्वे सांगतोय। जर आपण मॅट्रिक्सचा सर्वे बघितला तर मॅट्रिक्सचा सर्वे हा नेटवर्क 18 आणि सी वोटरच्या कुठेतरी मधला आहे। रालोआला अर्थात मोदी सरकारला 390 जागा मिळतील मात्र मॅट्रिक्सनुसार सुद्धा रालोआला मोदी सरकारला अब की बार 400 पारचा नारा नाही देता येणार। जो नारा त्यांनी दिलेला आहे तो प्रत्यक्षात उतरणार नाही। काँग्रेस आघाडी जर बघितली तर काँग्रेस आघाडीला 100 नंबर सुद्धा गाठता येणार नाहीये फक्त 96 जागा मिळतील आणि इतरांना 57। तर जय महाराष्ट्रचा महापौर काय सांगतोय लोकांचा कौल नक्की कुणाकडे आहे पाहूयात। नेटवर्क 18 सर्वेनुसार आपण बघितलं रालोआ अर्थात मोदींना मोदी सरकारला 411 जागा म्हणजे मोदी सरकारने जी घोषणा दिलेली आहे अब की बार 400 बार ती प्रत्यक्षात उतरेल असं नेटवर्क 18 नुसार आहे। काँग्रेस आघाडीला 105 जागा मिळतील आणि इतरांना 27। सी वोटरचा जर सर्वे बघितला तर सी वोटरमध्ये मोदी सरकारला 400 आकडा गाठता येणार नाहीये 366 समाधान मानावं लागेल असा सी वोटरचा सर्वे सांगतोय आणि काँग्रेस आघाडीला बऱ्यापैकी जागा मिळतात 156 जागा काँग्रेस आघाडीला मिळतात आणि इतर पक्षांना 21 जागांपर्यंत मिळू शकतात। मॅट्रिक्सचा जर सर्वे बघितला तर मॅट्रिक्सच्या सर्वेमध्ये नेटवर्क 18 आणि सी वोटर या दोघांमधली ही परिस्थिती आपण बघतोय मात्र मॅट्रिक्सनुसार सुद्धा मोदी सरकारला 400 आकडा गाठता येणार नाहीये मोदी सरकारला 390 समाधान मारावं लागेल असं सांगण्यात आलेलं आहे। काँग्रेस आघाडीला 100 आकडा सुद्धा गाठता येणार नाही असं मॅट्रिक्स सर्वेनुसार सांगण्यात आलेलं आहे आणि जर दुसरं आपण बघितलं इतरांचं जर बघितलं तर 57 जागा त्यांना गाठता येतील असं सांगण्यात आलेलं आहे। दरम्यान जय महाराष्ट्राचा जर महापौर बघितला तर 389 जागा या
मोदी सरकारला मिळतील, 99 जागा या काँग्रेस आघाडीला मिळतील, 99 जागा मिळतील आणि तिकडे सुद्धा 100 चा आकडा पार करता येणार नाही आणि इतरांना 35 जागा मिळतील असं महापोल सांगतोय जय महाराष्ट्रचा। नेटवर्क 18 च्या सर्वेनुसार आपण बघितलं 411 जागा आणि जय महाराष्ट्रचा महापौर असं सांगतोय की मोदी सरकारला 400 चा आकडा गाठता येणं शक्य नाहीये। आपल्यासोबत काँग्रेसचे कपिल ढोके जोडलेले आहेत। कपिल जी, आपल्या जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। आपण जर एक्झिट पोल बघितला तर काँग्रेसला संपूर्ण देशामध्ये अवघ्या 99 जागा म्हणजे 100 चा आकडाही गाठता येणार नाहीये, काय सांगाल? नमस्कार, एक्झिट पोल, माझा आवाज येतो व्यवस्थित? हो, तुमचा आवाज अगदी व्यवस्थित येतोय, बोला। एक्झिट पोल जरी काहीही सांगत असले तरी सध्या जे काही देशातलं राजकीय वातावरण आहे, भारतीय जनता पार्टी जो काही खोटा नारा घेऊन आविर्भाव मिरवते आहे की अब की बार 400 पार वगैरे वगैरे, निश्चितच या खोट्या नाऱ्याला या देशातली जनता बळी पडणार नाही। कारण भारतीय जनता पार्टीचा जो काही एक देशामध्ये अस्थिरता माजवली आहे, आपण जर पाहिलं असेल तर कुठल्याच क्षेत्रामधली लोक आज म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कारभारावरती खुश असल्याचे आपल्याला दिसत नाही। त्यामध्ये तरुणांमध्ये प्रचंड नाराजी आहे, छोट्या उद्योगपतींमध्ये नाराजी आहे, मोठ्या उद्योगपतींमध्ये नाराजी आहे, सर्वसामान्य कष्टकरी वर्गांमध्ये नाराजी आहे, आणि मग तरी सुद्धा अशा पद्धतीचे एक्झिट पोल कसे काय समोर येतात याचं मला प्रचंड नवल वाटते। कारण आपण जर पाहिलं असेल तर भारतीय जनता पार्टी प्रचंड घाबरलेली आहे। भारतीय जनता पार्टी अब की बार 400 पार असा नारा जरी लावत असली तरी आतमधून ते प्रचंड घाबरलेले आहेत, त्यांचा कॉन्फिडन्स कमी आहे। आपण जर पाहिलं असेल निवडणुकांच्या याद्या ज्या प्रमाणे येतात त्या यादीतले उमेदवार पाहिले, निश्चितच भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी घाबरलेली दिसते। आपण पाहिलं असेल निवडणुकीची तयारी ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी करते त्या ठिकाणी सुद्धा ते घाबरलेले दिसतात। मग हा एक्झिट पोलचा खोटा आत्मविश्वास येतो कुठून? आणि ज्या काही एजन्सीज म्हणजे सर्वे हे बऱ्यापैकी मॅनेज करता येऊ शकतात, परंतु लोकांच्या मनामध्ये काय चाललं आहे, लोकांच्या मनामध्ये जी अस्थिरता आहे ती भारतीय जनता पार्टीला मॅनेज करता येणार नाही। आणि लोकांच्या मनामध्ये जो भाजपाविषयी रोष आहे तो येत्या निवडणुकीमध्ये म्हणजे आज निवडणूक जाहीर होईल अशी शक्यता आहे आणि ज्या दिवशी निकाल लागेल त्या निकालाच्या दिवशी निश्चितच हे सगळे एक्झिट पोल फोल ठरून या देशामध्ये इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होईल आणि भारतीय जनता पार्टीच्या मनमानी कारभाराला, गोरगरिबांवर म्हणजे अत्याचार करणाऱ्या जुलमी कारभाराला या देशातले लोक नाकारतील, हा आमचा विश्वास आहे। जी, यावेळेस जर आपण बघितलं तर मोदी सरकारकडे एक आश्वासक चेहरा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा, आणि तुमच्याकडे म्हणजे इंडिया आघाडीकडे, मोदी विरोधकांकडे अजूनही कोणताही आश्वासक चेहरा नाहीये, तर त्याबद्दल काय सांगाल? कारण की नागरिकांना एक आश्वासक चेहरा समोर पाहिजे, नागरिकांनी विश्वास कोणावर ठेवायचा? बऱ्याचदा असं म्हटलं जातं की हा खिचडी आहे आणि अशा टीका बऱ्याचदा होताना आपण बघितलेलं आहे, तर कोणता चेहरा तुमच्याकडनं समोर येतोय, अजूनही नाही आलेला आहे? देशातल्या लोकांना माहिती आहे की मोदी हा चेहरा किती फसवा आहे। जी, या देशातल्या लोकांना माहिती आहे की मोदी किती खोटे बोलतात। या देशातल्या लोकांना खोटारड्या चेहऱ्यापेक्षा ग्लोबल विचार करणारा, जागतिक विचार करणारा, देशाला जगाच्या पाठीवर पुढे घेऊन जाण्याचा विचार करणारा राहुल गांधींसारखा चेहरा सुद्धा लोकांनी एक्सेप्ट केला। मात्र जर ग्लोबली आपण बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी रणनीती एक आखलेली आहे, ज्या पद्धतीने त्यांचं ग्लोबली काम चालू आहे, त्या पद्धतीने सुद्धा जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच असल्याचं दिसतंय। नाही, ठीक आहे, एक्झिट पोल काही सांगत असले तरी आमचा विश्वास आहे की मोदींच्या खोटारडेपणाला देशातील जनता आता भुली पडणार नाही आणि येत्या निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखालील सरकार देईल, हा आमचा विश्वास आहे। जी जी, आपल्यासोबत भाजपाचे सुद्धा प्रवक्ता जोडले गेलेले आहेत। नमस्कार, आपलं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। आपण जर एक्झिट पोल बघितला यावेळेस भाजपाने, यावेळेस मोदी सरकारने अब की बार 400 पार अशी घोषणा केली होती, मात्र एक्झिट पोलमध्ये असं दिसत नाहीये, 400 चा अंक गाठणं भाजपाला अजूनही शक्य होत नाहीये।
असा एक्झिट पोल मध्ये दिसतंय. नमस्कार मॅडम जी. आपण जे ज्या ज्या नेटवर्क 18च्या संदर्भाने असेल किंवा सी वोटरचे सर्वे असतील किंवा मग जय महाराष्ट्राचा महापोल असेल किंवा मॅट्रिस असेल, असे जे विविध सर्वेचे आकडे आपण जे सांगितलेले आहे ते आता ही प्राथमिक फेरी आहे असं मी समजतो. परंतु मोदीजींच्या नेतृत्वात आणि त्यांच्या नेतृत्वात झालेल्या सरकारची कामं विविध स्तरावर विविध आघाड्यांवर जी काही कामं या देशाच्या संदर्भाने झालेली आहेत, मला आणि आम्हाला असा विश्वास आहे की निश्चितपणानं मोदीजींनी आणि एनडीए सरकारनी जो नारा दिलेला आहे अब की बार 400 पार अब की बार फिर एक बार मोदी सरकार, आम्ही 100% या देशाच्या जनतेवर आम्हाला विश्वास आहे. आणि आम्ही जी काही मागच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जी काही कामं केलेली आहेत मोदीजीच्या नेतृत्वामध्ये त्यावर देखील आम्हाला अत्यंत विश्वास आहे. त्यामुळे 400 पारचा आकडा गाठणं हे भारतीय जनता पक्षाला आणि एनडीएला सहज शक्य होईल असं मला वाटतं. काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी जे वारंवार सांगितलेलं आहे की या सर्वेवर विश्वास नाही, त्याच्यावर विश्वास नाही, त्यांना कोणत्याही सर्वेवर विश्वास नाही, त्यांना कोणत्याही एजन्सीजवर विश्वास नाही, त्यांना स्वतःवर देखील विश्वास नाही, आणि त्यामुळं त्यांनी इतरांच्या वरती अशा पद्धतीचे फसवेपणाचे. आपण असं म्हणताय की काँग्रेसला हे जमणार नाही, काँग्रेसकडे आश्वासक चेहरा नाहीये, पंतप्रधान मोदी भाजपाकडे आहे, मात्र अनेक गोष्टी अशा आहेत ज्या विरोधकांनी उठवून धरलेल्या आहेत. त्याच्यापैकी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अर्थव्यवस्था. विरोधकांनी वारंवार अशी टीका केलेली आहे की भारताची अर्थव्यवस्था आमच्या काळात चांगली होती मात्र मोदींच्या काळात ती नाहीये. बेरोजगारीचा जर प्रश्न घेतला तर बेरोजगारीच्या संदर्भात सुद्धा विरोधकांनी वारंवार टीका केलेली आहे की अजूनही अनेक तरुणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल रोष आहे, कारण की बेरोजगारी दिवसेंदिवस वाढतच जाते असे सातत्याने आरोप होत आहेत. आणि हे सगळे आरोप कुठेतरी भाजपाला फटका देऊ शकतात, मोदी सरकारला फटका देऊ शकतात. ही खरं तर फसवेपणाची संकल्पना काँग्रेसने मांडलेली आहे. आज मला एक सांगा, भारताची अर्थनीती असेल, विदेश नीती असेल, शिक्षा नीती असेल, सामाजिक संदर्भातलं भारतीय जनता पक्षाचं आणि एनडीए सरकारचं काम असेल, ते सर्वविदित आहे, ते जगजाहीर आहे, ते दिसलेलं आहे. मग ते कोरोना काळापासून तर आज तागापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देण्याचं काम असेल, स्वच्छता योजना असेल, हर घर नल नल से जल योजना असेल, खाते तयार करण्याची योजना असेल जनधन योजनेच्या अंतर्गत, अशा सर्व योजनांकडे तुम्ही जर पाहिलात तर आज देशामधल्या 140 करोड जनतेचा विश्वास हा मोदीजींच्या प्रति निश्चितपणानं असल्याचं दिसतंय. आणि त्यातूनच हे सी वोटर असेल किंवा आणखी कोणतेही सर्वे असतील, ती आज जी प्राथमिक स्वरूपाची आकडेवारी आहे तुमच्याच एजन्सीने केलेली, ती निश्चितपणानं भारतीय जनता पक्षाला आणि एनडीए सरकारला 400 च्या पार पलीकडे नेल्याशिवाय ठेवणार नाही. आता तुम्ही ज्या समस्यांच्या संदर्भात म्हणालात, बेरोजगारीची समस्या असेल, आम्ही एमएसएमईच्या माध्यमातून स्किल इंडिया असेल, यासंदर्भात चर्चा होणारच आहे. मात्र आपण राजकीय विश्लेषकांकडे जाऊयात. आपल्यासोबत राजकीय विश्लेषक जयंत मायणकर जोडले गेलेले आहेत. जयंतजी, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अब की बार 400 पार असा नारा यावेळेस मोदी सरकारने दिला, मात्र जय महाराष्ट्रच्या महापौलमध्ये असं दिसतंय की 400चा आकडा अजूनही त्यांना गाठता येणार नाहीये. कारणं काय असावीत यासाठी? एकतर मोदींनी जेव्हा अब की बार किंवा भाजपद्वारे अब की बार 400 पार सांगण्यात आलं तेव्हाच संसदेमधल्या आपल्या भाषणात, मला वाटतं या शेवटच्या आता या आधीच्या संसद अधिवेशनाच्या भाषणात स्वतः मोदींनी सांगितलं की भारतीय जनता पार्टी 370 पर्यंत जाईल आणि एनडीए म्हणून आम्ही अब की बार 400 पार असू. त्याच्यामुळे एक प्रकारे भाजप अब की बार 400 पार हे नाही, हे स्वतः मोदींनीच मान्य केलं. जे काही म्हणजे जे आपण टार्गेट ठेवलेलं आहे तेवढं आपण मिळवू शकत नाही हे एक प्रकारे त्यांनी तिथे मान्य केलेलं आहे. मला ही तिसरी निवडणूक भारतीय जनता पार्टी आणि संघ परिवाराच्या दृष्टीने ही 2024 ची याच्याकरता महत्वाची वाटते. याचं कारण भारताच्या स्वतंत्र भारताच्या इतिहासात लागोपाठ 3 वेळा निवडून येण्याचं आतापर्यंत श्रेय फक्त पंडित नेहरूंना मिळालेलं आहे आणि मोदी आणि जर ते मोदींना मिळू शकलं आणि किंवा ते जवळपास त्यांच्या दृष्टीपथात आहे तर नेहरूंची बरोबरी करणारे व्यक्ती
म्हणून नरेंद्र मोदींचं नाव असेल. आणि त्याचबरोबर 2025 ला संघाची शताब्दी, संघाचं शताब्दी वर्ष आहे. आमच्या शताब्दी वर्षात देशाचा राष्ट्रपती आणि देशाचा पंतप्रधान हा आमच्या विचारांचाच असला पाहिजे. हा एक संघ परिवाराचा सुद्धा एक प्रकारे पण आहे. आणि त्याच्यामुळे संघाच्या दृष्टीने येन केन प्रकारे ना, माझ्या दृष्टीने संघ परिवाराच्या दृष्टीने येन केन प्रकारे ना त्यांना हे मिळवायचंय. आणि म्हणून त्यांनी एकदम मोठं पहिल्यांदा सांगितलं की आपकी बार 400 पार, म्हणजे पहिल्यांदा आम्हाला 281 मिळाले, नंतर आम्हाला 303 मिळाले आणि आता 400. पण नंतर स्वतःलाच लक्षात आलं की नाही, तेवढं नाही आहे. आपल्या आपल्या हातनं 10 वर्षात अनेक चुका झालेल्या आहेत, त्या आर्थिक आर्थिक बाबीवर असतील, त्या इतर बाबींवर असतील. आणि नंतर एकीकडे अबकी बार 400 पार असतानाच मुरली मिलिंद देवरा असतील, कोणी झिशान सिद्दीकी, बाबा सिद्दीकी, त्यामुळे हे जे पक्षप्रवेश झालेले आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये कुठेतरी असं प्रतिमा निर्माण होते किंवा विरोधकांकडून असं सातत्याने प्रयत्न केला जातोय की फोडाफोडीचं राजकारण होत आहे. आता जयंत माणकर यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते सर्व मुद्दे संजय तिवारी आपल्याला पटत आहेत का? जयंतराव माझे जुने मित्र आहेत आणि त्यांचं वाचन अध्ययन छान आहे. आणि आपल्या लोकशाहीमध्ये राजकीय पक्षाचे प्रवक्ते असतील किंवा राजकीय विश्लेषक असतील, लेखक असतील, पत्रकार असतील, प्रत्येकाला स्वतःचं मत ठेवण्याचा अधिकार आहे आणि ते व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्याबद्दल फारसं बोलायची इथे मला गरज वाटत नाही. पण माझी चिंता वेगळी आहे. माझी चिंता ही आहे, आता थोड्या वेळापूर्वी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते जेव्हा म्हणत होते त्यांनी कित्येक मुद्दे मांडले, त्यापैकी एका मुद्द्याचा इथे उल्लेख करावासा वाटतो. ते म्हणाले की राहुल गांधींना वैश्विक विचार आहे, जागतिक दृष्टी आहे. आता अलीकडेच ते एका विदेशी विद्यापीठात जाऊन आले आणि त्यांनी सांगितलं की मुझे बुलाया गया था और मैंने वहां पर भारत के बारे में सत्य स्थिती रखी. पण नंतर ते उघडकीस आलं की ती जी त्यांचा जो भेट होता, दौरा होता त्या विदेशी विद्यापीठामध्ये, ती एक पेड इव्हेंट होती. जी, ते एक पैसे देऊन, निधी देऊन करण्यात आलेला कार्यक्रम होता आणि त्यातही जे आमंत्रित होते फार कमी प्रमाणात तिथे उपस्थित झाले. कारण काय असेल मला त्याच्यात जायचं नाही. जी, मला फक्त हे म्हणायचं आहे की लोकशाहीमध्ये जसा जनादेश सत्ताधारी पक्ष घेत असतो, नक्कीच आपण जे बोललात की जनादेश, जेव्हा राहुल गांधी बाहेर दौरे करतात आणि तिथे वारंवार त्यांच्याकडनं वक्तव्य होतात भारत विरोधी, याच संदर्भात आपण जाऊयात काँग्रेसचे कपिल ढोके यांच्याकडे. कपिल जी, आपल्याकडे सध्या जो चेहरा सातत्याने समोर येत आहे भारत जोडो यात्रा किंवा भारत जोडो न्याय यात्रे कडून, तो म्हणजे राहुल गांधी यांचा. मात्र राहुल गांधी यांची ही अशी वक्तव्य तुम्हाला नेहमी अडचणीत टाकणारीच ठरतात आणि त्यावरून सत्ताधारी हे खूप मोठं रणकंदन निर्माण करतात. भाजपाचे प्रवक्ते तिवारी जे बोलतायत ते काही फार पटण्यासारखं नाही आहे, हे आपण सगळ्यात अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. प्रॉब्लेम हा आहे की त्यांच्या छोटा तिवारी मला पूर्ण करू द्या, मी तिवारी मला पूर्ण करू द्या, आपली माहिती पूर्ण तिवारी करून घ्या, तिवारी मला पूर्ण करू द्या, मी तुमच्या मधात बोललो नाही. भाजपाचे प्रवक्ते तिवारी जे या ठिकाणी बोलतायत ते अत्यंत हास्यास्पद आहे. राहुल गांधी यांना देशामध्ये सगळीकडून बोलावलं जातं, मुळात तुमच्या नेतृत्वामध्ये सर्वात पहिले तर ते भाजपाचे प्रवक्ता नाही, ते राजकीय विश्लेषक आणि राजकीय विश्लेषक या नात्याने त्यांनी ती भूमिका मांडली होती. मुद्द्यांवरती मला बोलू द्यावरती. जी कपिल ढोके, आपण बोला, त्यांना सांगितलं पाहिजे. कपिल जी आपण बोला, कपिल जी आपला वेळ सुरू होतोय. मुद्द्यांवरच बोलतो आहे. राहुल गांधींचा तो पेड इव्हेंट होता हे आधी त्यांनी सगळ्यात अगोदर मागे घेतलं पाहिजे. हे काही मान्य करायला आम्ही तयार नाही. राहुल गांधींना देशामध्ये बोलावलं जातं कारण त्यांच्यामध्ये ती बुद्धिमत्ता आहे, त्यांच्यामध्ये तो विचार मांडण्याची क्षमता आहे. त्या उलट देशाच्या पंतप्रधानांमध्ये जर आपण पाहिलं तर हिंदीमध्ये बोलायचं, इमोशनल बोलायचं, लोकांना फक्त आणि फक्त खोटं बोलायचं, लोकांना गुंतवून ठेवायचं, एवढंच काम ते करतात. आणि ही नौटंकी दुर्दैवानं 10 वर्षापासून हा भारत देश सहन करतो आहे आणि बाहेरच्या देशातली लोक ती काही सहन करायला तयार नाहीत. ते करतात काय तर फक्त एखादा सरकारी पैशामधून इव्हेंट करतात आणि परदेशात जाऊन येतात, या पलीकडे ते दुसरं काही करत नाहीत. आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर पाहिलं असेल अबकी बार 400 पार,
एकीकडे सांगायचं अबकी बार 400 पार आणि 400 पारचा कॉन्फिडन्स जर भारतीय जनता पार्टीला असेल तर मग इतरांचे पक्ष फोडणं, इतरांच्या पक्षातली लोक घेणं, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स अशा पद्धतीनं दुसऱ्या पक्षातल्या लोकांना ब्लॅकमेल करणं आणि मग त्यांना म्हणजे मला तर आता भारतीय जनता पार्टीने एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. या संदर्भात आता मला भाजपला प्रश्न विचारायचा आहे. काँग्रेसने हा मुद्दा मांडलेला आहे. काँग्रेसने आरोप केलेले आहेत भाजपावर की जर तुम्हाला 400 पार इतका कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही फोडाफोडीचं राजकारण का करता. यावर तुम्ही काय उत्तर द्याल कपिल ढोके यांना? एक लक्षात घ्या, काँग्रेसच्या निर्मितीचा इतिहास हा 125 वर्षांचा. देशाच्या स्वातंत्र्यानंतर शेकडो वर्ष, जवळपास 50 वर्षापर्यंत काँग्रेसचं सरकार राहिलेलं आहे. परंतु त्याच काँग्रेसमधून तृणमूल काँग्रेस आली, त्याच काँग्रेसमध्ये जनरल काँग्रेस आली, त्याच काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस झाली, त्याच काँग्रेसशी अनेक शकलं झाली. तेव्हा देखील काँग्रेसची स्थिती अशीच होती काय? एक लक्षात घ्या की भारतीय जनता पक्षाला फोडाफोडीचं राजकारण करण्याची गरज नाही. पण अशोक चव्हाणांचा ज्यांची पारिवारिक पृष्ठभूमी काँग्रेसची असली त्यांना काँग्रेस सोडावीशी का वाटली? सर, या लोकांना स्वतःचे माणसं व्यवस्थितरित्या सांभाळता येणार नसतील किंवा त्यांना जपता येणार नसेल तर त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला दोष देणं हे अत्यंत मूर्खपणाचं आहे असं मी समजतो. आणि त्यामुळे ज्या पद्धतीची बाजू अहो काय आरडाओरडा करताय काँग्रेसचे, ज्या आरडाओरडा करत आपल्या आपली बाजू, मी तुम्हाला वैयक्तिक म्हणलेलं नाहीये, मी त्यांना वैयक्तिक म्हणलेलं नाहीये, समजून घ्या. त्यामुळं अशा पद्धतीच्या चर्चा करताना अत्यंत जबाबदारीचं. मी तुम्हाला दोघांनाही थांबवते आपण आता हे सगळे प्रश्न घेऊन राजकीय विश्लेषकांकडे जाऊयात. आपण बघितलं काँग्रेसने वारंवार असा आरोप केलेला आहे की 400 पार असा कॉन्फिडन्स असताना सुद्धा फोडाफोडीचं राजकारण का करावं लागतंय, आणि भाजपाने त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे की तुमच्याच घटक पक्षातली जी माणसं आहेत, मूळ काँग्रेसची जी माणसं आहेत, त्यांना काँग्रेसमधून बाहेर पडावं लागतं, इतका त्रास, इतका जाच काँग्रेसमध्ये दिला जातोय. नक्की काय घडतंय जयंत मांडकर, तुम्हाला प्रश्न. हे बघा, आपण आपण मला सांगितलेलं आहे, कोणता आवाज जरा सांभाळ तेवढं फक्त बघा. असं आहे की जो आरोप करण्यात आला की 1999 ला राष्ट्रवादी फुटली, त्याच्यानंतर त्याच्या आधी 1998 ला तृणमूल काँग्रेस, ही वस्तुस्थिती आहे की आजची जी काही किंवा काँग्रेस ही एक शरद पवारांचं एक फार फेमस वाक्य आहे की एक जुनी गढी झालेली आहे काँग्रेस म्हणजे. पण ही जुनी गढी होण्यास जबाबदार कोण? तर हे काँग्रेसला सोडून जाणारे शरद पवार किंवा ममता बॅनर्जी यांच्यासारखीच मंडळी आहेत. आता ही जर का एकत्र आली तर अर्थात काँग्रेसची ताकद वाढेल ही वस्तुस्थिती आहे. पण ममता बॅनर्जी सध्या तर एवढ्या अडामंट आहेत की ती येते एक सुद्धा म्हणजे अधीर रंजन चौधरीची जागा सुद्धा काँग्रेसला सोडायला त्या तयार नाहीत. आणि या रिजनल सेटअपच्या अप्रोचमुळे काँग्रेस अधिकाधिक वीक होत चाललेली आहे. पण याचा अर्थ असा का की केवळ पास्टमध्ये जे घडलेलं आहे तोच वारंवार दोष द्यायचा आणि सध्या भारतीय जनता पार्टी करत असलेल्या कृत्यांना आपण इग्नोर करायचं? तर तसं नाही. अगदी आतापर्यंत तुम्ही जेव्हा अबकी बार 400 पार म्हणता तेव्हा नेमका जो तुमच्या पक्षात येऊ शकत नाही अशा विरोधी पक्षाच्या नेत्यावर ईडी सीबीआयच्या रेड्स पडणं किंवा एक अशा रेड्स असलेला एखादा अशा रेड पडलेला एखादा माणूस तुमच्या पक्षात, म्हणजे जर काँग्रेसचं जर चुकत असेल तर भाजपाचं सुद्धा चुकतंय. भाजपा सुद्धा यंत्रणांचा वापर करून दबाव टाकायला बघते. याच संदर्भात आता आपण संजय तिवारी यांच्याकडे जाऊयात. संजय तिवारी, माइंडकरांनी मांडलेले मुद्दे आपल्याला पटतायत का? मॅडम, आता आपण अँकर आहात, आपण आता काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी माझा उल्लेख भाजपचे प्रवक्ते असा केला त्यावेळेस त्यांना त्यांच्या माहितीत भर टाकायला पाहिजे होती. मी टाकली भर, त्यांना मी सांगितलं की आपण भाजपाचे प्रवक्ते नाही आहात, त्यांना मी सांगितलं आपण राजकीय विश्लेषक आहात. मला पूर्ण बोलू द्या, मला अपेक्षा आहे की आता मला माझा मुद्दा आपण पूर्ण करू द्याल. मगाशी मी जे म्हणत होतो की जनादेश फक्त सत्ताधारी पक्ष घेतो लोकशाहीत असं नव्हे, विरोधी पक्षाला सुद्धा जनादेश घ्यावा लागतो. 2014 आणि 2019 चे आकडे पाहाल रिझल्टचे तर आपल्याला दिसेल काँग्रेसचा जनादेश कमीत कमी होत चाललेला आहे. कारण काय? त्याची प्रचिती आपण आत्ता घेतली. ज्या प्रवक्त्यांना
कोणी राजकीय विश्लेषक प्रवक्ता वाटतो पूर्ण माहिती नाही. मी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो, सातत्याने मोदी बेनिफिशियरी सोबत ऑनलाइन कॉन्फरन्स करतायत, प्रत्यक्ष भेटी घेत आहेत, प्रत्येक लाभार्थ्याचं नाव पत्ता घेऊन त्याचा उल्लेख करतायत, आणि आता भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्या त्या लाभार्थ्यांकडे जात आहेत, पण अजूनही जी भाषा काँग्रेसची आणि विरोधी पक्षांची 2014 मध्ये होती तीच आजही आहे आणि तीच 2019 मध्ये आहे. म्हणजे विरोधी पक्षाने आपल्या वागणुकीत काही बदल केलेला नाही आहे, आपल्या रणनीतीमध्ये बदल केलेला नाही आहे, आणि म्हणूनच मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे मला चिंता वाटते, कारण लोकशाहीमध्ये सशक्त तगडा समर्थ विरोधी पक्ष सुद्धा तितकाच आवश्यक आहे. अगदी महत्त्वाचा मुद्दा यावेळेस संजय तिवारी आपण उपस्थित केलेला आहे की जेव्हा आपल्याला लोकशाही चालवायची असते आणि लोकशाही जेव्हा चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे असं आपण म्हणतो, त्यावेळेस सत्ताधाऱ्यांपेक्षा सुद्धा विरोधी पक्ष हा जास्त महत्वाची भूमिका बजावतो. विरोधी पक्ष सक्षम असणं हे सर्वाधिक महत्वाचं आहे आणि विरोधी पक्ष सक्षम नाही आहे असं आजच्या परिस्थितीत तरी दिसतंय. कपिल ढोके, आपलं उत्तर. सर्वप्रथम मगाशी संजय तिवारी यांच्या बाबतीत मी भाजपाचे प्रवक्ते म्हणलं त्याबद्दल मी डिग्री व्यक्त करतो, परंतु तसं का म्हटलं गेलं हे सुद्धा आपण तपासलं पाहिजे. मुळात राजकीय विश्लेषक हा कुठल्या एका बाजूचा नसतो किंवा एक बाजू घेऊन चालणारा नसतो, परंतु संजय तिवारी यांच्या बोलण्यामधून स्पष्टपणे म्हणजे बा काँग्रेस आणि राहुल म्हणजे राहुल गांधींचा पेड इव्हेंट आहे असं म्हणणारा हा पहिला राजकीय विश्लेषक मी या ठिकाणी पाहतो. दुसरी गोष्ट, त्यांनी पूर्णपणे त्यांच्या डोक्यात भाजपबद्दल आणि मोदींबद्दल इतकं अतूट प्रेम आहे की त्यांनी आता खरोखर राजकीय विश्लेषक म्हणून चर्चांना गेल्यापेक्षा, म्हणजे आता आपण बघतोय की दोन विश्लेषक आपल्या समोर आहेत, जयंत माइनकर सर आहेत, ते वस्तुस्थिती मांडतात, काँग्रेसची फॅक्ट मांडतात, भाजपाची फॅक्ट मांडतात, संघाची फॅक्ट मांडतात, पण इथे एक दुसरे राजकीय विश्लेषक असे दुर्दैवाने आपल्या चर्चेमध्ये आहेत की ज्यांना फक्त आणि फक्त मोदी आणि भाजपाचा चष्मा आणि काँग्रेस विरोधाचा चष्मा लागलेला आहे. मुळात अशा राजकीय विश्लेषकांना कपिल ढोके, मात्र माझा प्रश्न हा नाही आहे, माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की यावेळेस काँग्रेस किंवा विरोधी पक्ष नेता म्हणून एक विरोधी पक्ष म्हणून कुठेतरी कमी पडत असल्याचं दिसतंय, कारण की लोकशाहीला जर बळकटी आणायची असेल तर विरोधी पक्ष हा मजबूत असणं महत्वाचं आहे. आपण त्याचं उत्तर द्या, आपला पक्ष मजबूत नाही आहे विरोधी पक्ष म्हणून असं वारंवार टीका होताना दिसतंय आणि सध्या परिस्थितीत सुद्धा तसंच दिसतंय. काँग्रेस पक्ष कुठेही कमी पडत नाही, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांनी ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे त्यामध्ये विरोधी पक्षाचं काम काँग्रेस निमूटपणे करते आहे, परंतु सत्ताधारी पक्ष आपल्या अधिकारांच्या बाहेर जाऊन सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षांची गडचेपी करण्याचं पाप या देशामध्ये करत आहे आणि मग त्या परिस्थितीत लढत असत. म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल एखाद्या निर्णयाला विरोध केला की अख्ख्याच्या अख्खे खासदार निलंबित करायचे, खासदार निलंबित करून इकडे कायदे पास करून घ्यायचे, ही कुठली संसद चालवायची पद्धत आहे? मोदी घाबरलेले आहेत, भाजपा खोटारडी आहे आणि म्हणून ते विरोधी पक्षांची गडचेपी करण्याचा प्रयत्न करतात, तरी सुद्धा ठामपणे विरोधी पक्ष या देशाच्या मातीमध्ये लढण्याचं काम करतो आहे आणि काँग्रेस पक्ष आगामी काळात यांना 370 మోదీ గనక రామ్ లలా తన భవ్య దివ్య మందిరంలో స్వగృహంలో ప్రవేశిస్తాడని చెబితే అది అయి తీరుతుంది. మోదీ ఈ ఆర్థిక వ్యవస్థ బలోపేతమవుతుందని చెబితే భారత్ ప్రపంచంలోనే అన్నిటికన్నా వేగవంతంగా అభివృద్ధి చెందేటటువంటి ఆర్థిక వ్యవస్థగా మారుతుంది. ఇదే మోదీ యొక్క గ్యారంటీ. तर जय महाराष्ट्रच्या महापौलनुसार आपण भारतामध्ये अजूनही मोदी सरकारला 400 पार जाता येणार नाही असं म्हटलेलं आहे, मात्र महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे, महाराष्ट्र जनतेचा काय कौल आहे हे आपण एकदा पाहूयात. महाराष्ट्रामध्ये नेटवर्क 18 नुसार महायुतीला 41 जागा मिळतील, महाविकास आघाडीला 7 जागा मिळतील आणि इतरांना 0. सी वोटरचा जर आपण सर्वे बघितला तर सी वोटरच्या सर्वेनुसार अवघ्या 28 जागा महायुतीला मिळतील. महायुतीचा यावेळेस नारा आहे 45 जास्त जागांचा, मात्र सी वोटरच्या सर्वेनुसार केवळ 28 आहेत.
महाविकास आघाडीला सी वोटरनुसार मोठं यश मिळताना दिसतंय. 20 जागा महायुतीला महाविकास आघाडीला मिळतील आणि इतरांना शून्य. मॅट्रिक्सचा जर आपण सर्वे बघितला तर 45 जागा महायुतीला मिळण्याची शक्यता आहे आणि अवघ्या 3 जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे आणि इतरांना शून्य. आणि जय महाराष्ट्रच्या महापोलनुसार जर आपण बघितलं तर महायुतीला 40 आकडा नाही गाठता येणार आहे. महायुतीनुसार 45 जागांवर त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांचा विजय होईल, मात्र केवळ 38 जागा दिसत आहे तिथे. महाविकास आघाडीला 10 जागांवर विजय मिळवता येईल असं परिस्थिती, अशी चित्र इकडे दिसत आहे. जय महाराष्ट्रच्या महापोलनुसार महायुतीला 38 जागा मिळतील. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळतोय. आपण भाजपला हा प्रश्न विचारूया. भाजपचे प्रवक्ता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपला यावेळेसचा नारा आहे की 45 पेक्षा जास्त जागा आपल्याला मिळतील, मात्र जय महाराष्ट्रच्या सर्वेनुसार केवळ 38 जागांवर आपल्याला समाधान मानावं लागणार आहे. याची कारणं काय आणि काय वाटतं आपल्याला भाजपासाठी प्रश्न? मॅडम, हा जो काही सर्वे केला मी त्याचा पूर्ण आदर ठेवून सन्मान ठेवून आपल्याला सांगू इच्छितो की हा अत्यंत प्राथमिक स्वरूपातला एक अंदाज आहे, सर्वे आहे आणि त्याचा जो सॅम्पल साईज आहे तो फार कमी स्वरूपातला आहे. अडचण अशी आहे की अनेक लोक माध्यमांशी बोलताना कचरतात किंवा मनातलं जे आहे ते काही सांगत नाही. परंतु मला विश्वास आहे देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये 2014 ते 2019 आणि नंतर त्यानंतरच्या 2.5 वर्षानंतर आतापर्यंतचा कार्यकाळ हा जर पाहिला तर हा महाराष्ट्राच्या विकासाचा आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशभरात ज्या पद्धतीचा विकासाचा झंझावात आणि जनतेच्या समर्पणात जी काही कामं झालेली आहेत तेव्हा महाराष्ट्रामध्ये 45 पेक्षा पर्यंत किंवा त्यापेक्षाही अधिक जागा निश्चितपणानं महायुती जिंकेल असा मला विश्वास आहे. जी नक्कीच, आपल्यानुसार 45 जागा मिळतील, मात्र जयंत मांडकर आपल्याला काय वाटतं, हे आकडे आपल्याला पटतायत का? महायुतीला 38 आणि महाविकास आघाडीला 10 जागा. हे बघा, आपण जे आपला जो महापोल सांगितलेला आहे तो जरी आपण मान्य केला एक क्षणापुरता तरीही हा भाजपला एक मोठा फटका आहे असं मी मानतो. याचं कारण जेव्हा ते 45 गप्पा मारत आहेत आणि 19 त्यांचा परफॉर्मन्स पाहिला आणि जर त्याच्यात शिवसेनेचे जर का ऍड केले जे त्यांच्याकडे पक्षांतर होऊन गेलेले आहेत तर त्यानुसार हा त्यांना एक फार मोठा फटका आहे. आणि महाविकास आघाडी जे मुश्किलीने 1 किंवा 2 अशा लेव्हलला होते ते जर का 10 पोचत असले, आपण 2009 इथे धरतच नाही, 2014 आणि 2019 विचार केला तर ते 10 जरी पोचले तरी त्यांच्या दृष्टीने ती एक फार मोठी अचीवमेंट असेल. त्याच्यामुळे हा एक निश्चितपणाने भाजप आपला परफॉर्मन्स लागोपाठ तिसऱ्यांदा राखू शकला नाही. आणि कदाचित मी मगाच्या फक्त प्रश्नावर येतो, कदाचित प्रत्येक राज्यातनं घेतलेली ही आकडेवारी कळल्यामुळेच अबकी बार 400 पार शक्य नाही याची कल्पना. आपण बघितलं तर 38 जागा हे भाजपासाठी फार मोठं यश नाहीये, हा फटकाच आहे. आणि महाविकास आघाडीला 10 जागा जरी मिळाल्या तरीही ती त्यांच्यासाठी खूप मोठं यश असेल असं ते म्हणाले. तिवारी, आपलं काय म्हणणं आहे, आपल्याला हे पटतंय का? मला वाटतं हे फार आधीच होईल. एक तर जसं आता आपल्यामध्ये जे कायदे तज्ञ आहेत भाजपचे प्रवक्ते मेश्राम साहेब त्यांनी जसं म्हटलं की सॅम्पल साईज कमी आहे, मला पण ते जरा पटतं आहे. कारण सॅम्पल साईज किती आहे आणि निवडणुकीला अजून पुढे 2 महिने निवडणुकीचा पूर्ण सीझन हंगाम चालणार आहे, अशा वेळेस आधीच निष्कर्ष काढणं मला वाटतं थोडं काहीच होईल. दुसरा मुद्दा असा, दोन पक्ष महत्वाचे पक्ष महाराष्ट्रातले फुटलेले आहेत आणि ते जे दोन पक्ष आहेत ते दोन पक्ष त्यांच्या नेत्यांच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेमुळे फुटलेले आहेत. तर त्यामुळे या 3 मोठ्या पक्षांची जी मोठ महायुतीमध्ये बांधली आहे ती पाहता याच्यापेक्षा चांगले आकडे महायुतीला मिळू शकतील असं मला वाटतं. जी आपण आता धर्मराव मेश्राम यांच्याकडे जाऊयात. आपल्याला काय वाटतं 45 पेक्षा जास्त जागा वाढवण्यासाठी भाजपला अजून काय करावं लागेल? भारतीय जनता पक्ष सातत्याने निवडणुका लढण्यासाठीचं नियोजन करत नाही. जी तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा 24 कामात असलेला कार्यकर्ता. जी हे बघा, आमच्यावर कोणत्याही पद्धतीचे आरोप झाले, कोणत्याही पद्धतीनं आम्हाला टाकून पाडून बोलण्याचा जरी प्रयत्न झाला तरी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यानं सर्वसामान्य माणसासोबतचा कनेक्ट सोडलेला नाही. जी मग आता जसं चर्चेच्या प्राथमिक स्तरामध्ये सांगितलं गेलं की लाभार्थ्यांचा संपर्क असेल, त्यांचं समर्थन असेल, त्यांच्याशी भेटीगाठी असतील, त्यांच्यापर्यंत मोदीजींचा संदेश पोहोचता करण्याचं काम असेल,
आणि सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यापर्यंत तिथल्या महिलांना न्याय देण्याचं काम असेल, तिथल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम असेल, सर्वसामान्य माणसांपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचं काम असेल, हे भारतीय जनता पक्ष सातत्यानं करत आलेला आहे. मेश्रामजी, आपल्यानुसार भारतीय जनता पक्ष हे सर्वसामान्यांसोबत तळागाळामध्ये कनेक्ट बनवून आहे, मात्र काँग्रेसला ते जमलेलं नाहीये. माझा प्रश्न आता काँग्रेससाठी आहे. काँग्रेसला मागच्या काही काळामध्ये कपिलजी मोठे धक्के बसलेले आहेत. आपण बघितलेले मिलिंद देवरा यांनी पक्ष प्रवेश केला शिवसेनेमध्ये, त्यानंतर तुमचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे, आणि अनेक काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी काँग्रेस सोडून महायुतीत येणं पसंत केलेलं आहे. इतके मोठे धक्के पचवणं कठीण आहे, त्यामुळे या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला सुद्धा याचा फटका बसेल, आणि 10 जागा मिळणं सुद्धा कठीण असल्याचं यावेळेस माइंडकरांनी म्हटलेलं आहे. आपली काय प्रतिक्रिया आहे? हे मोठे नेते सोडून गेले म्हणजे धक्का बिक्का बिलकुल काँग्रेस पक्षाला बसलेला नाही, हे प्रामुख्याने आपण सगळ्यात अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे मला एक समजत नाही की ज्या लोकांनी कुठलाच पक्ष स्वतः भ्रष्टाचार करा असं कधीच म्हणत नसतो, काँग्रेसमध्ये असताना या लोकांनी जी काही पाप करून ठेवली आणि ते पाप आता पापांचा घडा भरला आहे आणि भारतीय जनता पार्टी मग त्यांना आता जेलमध्ये टाकते आहे असं दिसल्यावरती मिलिंद देवरा असतील, अशोक चव्हाण असतील, या लोकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाणं पसंत केलं. एक नवीन काँग्रेस कार्यकर्ता म्हणून मला त्याबद्दल काही गैर वाटत नाही, कारण अशी लोक काँग्रेसमधून बाहेर पडतील तरच काँग्रेसचं खऱ्या अर्थानं म्हणजे नवीन लोकांसाठी ग्राउंड तयार होईल असा माझा पहिला विषय आहे. दुसरी गोष्ट, जर भारतीय जनता पार्टी इतक्या मोठ्या प्रमाणात स्वतःला स्वच्छ समजत असेल तर मग भ्रष्टाचारी लोकांना, ज्यांनी भ्रष्टाचार करून ठेवला, ज्यांना जेलमध्ये टाकायला निघाले होते, अशा लोकांना आपल्या पक्षात का घेते असा प्रश्न सुद्धा मला या ठिकाणी, आणि पक्षात घेऊन दुसऱ्याच दिवशी खासदार असं का करते हा सुद्धा विचार करणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हे बिलकुल धक्के नाहीत. आपण जर पाहिलं असेल तर राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सध्या महाराष्ट्रामध्ये मणिपूर पासून तर मुंबई पर्यंतची यात्रा महाराष्ट्रामध्ये दाखल झालेली आहे, आणि नंदुरबार पासून मुंबईला आज ठाण्यामध्ये राहुल गांधीजी आहेत. ही यात्रा ज्या पद्धतीनं प्रतिसाद आहे, गाव खेड्यांमध्ये राहुल गांधी चाललेत आणि पालघर सारख्या एका आदिवासी दुर्गम भागामध्ये राहुल गांधींच्या यात्रेला मिळालेला प्रतिसाद जर आपण पाहिला राहुल गांधी यांचं आजचं वय बघितलं आणि ते गेल्या इतक्या वर्षांपासून राजकारणात आहे, मात्र इतक्या उशिरा, जेव्हा अगदी सगळ्या गोष्टी आपण म्हणू शकतो की गळ्यापर्यंत आल्यानंतर हे सर्व केलेलं आहे. आपण एकदा पाहूयात की महाराष्ट्रामध्ये नक्की मतदारांचा कौल काय आहे ते पाहूयात, आणि त्यानंतर कपिल ढोके यांच्या आरोपांना मेश्रामजी उत्तर देतील. आपण एकदा महाराष्ट्र टॅली पाहूयात. महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आपण बघतोय. नेटवर्क 18च्या सर्व्हेनुसार महायुतीला 41 जागा, महाविकास आघाडीनुसार 7 जागा आणि इतरांना 0. सी वोटरच्या सर्व्हेनुसार अवघ्या 28 जागा महायुतीला मिळत आहेत, महाविकास आघाडीला 20 जागा. मॅट्रिक्सच्या सर्व्हेनुसार 45 जागा जिंकण्यामध्ये महायुतीला यश मिळेल आणि अवघ्या 3 जागा महाविकास आघाडीला मिळतील. आणि महापोलनुसार, जय महाराष्ट्रच्या महापोलनुसार महायुतीला 38 जागा, 40 आकडा नाही गाठता येणार, 45 तर दूरच, आणि महाविकास आघाडीला 10 जागा जिंकता येतील असं महापोल, तर असं एक्झिट पोल सांगतं. आपण आता पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. कपिल ढोके यांनी वारंवार असे आरोप केलेले आहेत की ज्या नेत्यांवर भाजपाने वारंवार आरोप केलेत भ्रष्टाचाराचेच, त्याच नेत्यांना आपण पक्षामध्ये घेताय आणि अगदी दुसऱ्याच दिवशी त्यांना खासदारकी देताय, यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा आपल्याविषयी एक साशंकता निर्माण झालेली आहे आणि विरोधकांना एक महत्वाचा मुद्दा मिळालेला आहे. माझा प्रश्न आहे धर्मराम मेश्राम यांना. मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की मॅडम, मी खरं तर नागपूरला राहतो आणि नाग नदीच्या काठावर राहतो. ही नागनदी जेव्हा नागपूरचा सारा कचरा घेऊन निघते ती आंबोऱ्याला वैनगंगा नदीत मिळते, पुढे तिचं रूपांतर गोड पाण्यात होतं. देशातल्या सगळ्या नद्या कितीही गोड असल्या तरी त्या समुद्राला जाऊन मिळतात आणि शेवटी त्यांचं पाणी खारट होतं. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आम्हाला एवढा प्रचंड विश्वास आहे की ज्या ज्या लोकांची जी काही मानसिकता असेल एकदा भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी आणि समाविष्ट झाल्यावर, आज जर यांच्या पूर्ण कार्यकाळाकडे तुम्ही पाहिलं तर त्यांच्यावरती कोणत्याही पद्धतीचे असे आरोप झालेले नाहीत. आणि त्यांच्यावरती जो काही आरोप किंवा चौकशांचा ससेमिरा तो भारतीय जनता पक्ष
किंवा एनडीएच्या सरकारमध्ये सुरू झालेला नाही हे लक्षात घ्या. जी जी जी. त्यांच्यावरती जो आरोपांचा ससेमिरा आहे तो काँग्रेसच्याच कार्यकाळात त्यांच्या सत्ता काळात त्यांच्याच लोकांनी केलेला आहे. काँग्रेसच्याच कार्यकाळामध्ये हे सर्व आरोप झालेले आहेत. जयंत बाइंडकर, आपल्याला मेश्राम यांची उत्तरं पटतायत का? नाही, झालेले असतील, पण करणारे कोण होते? जसं अशोक चव्हाणांच्यावर आदर्श पासून वगैरे आरोप करणारे कोण होते? जरा या मिश्रमांना सांगा की किरीट सोमय्या यांनी घेतलेल्या सर्व पत्रकार परिषदा पहा आणि किरीट सोमय्या यांनी केलेले सर्व आरोप योग्य होते का अशोक चव्हाणांच्या पासून? आणि मग भाजपच्या संघ परिवारातून संघाच्या मुशीतून आलेल्या कार्यकर्त्यांना डावलून केवळ आपली एक एक जागा नांदेड पासून एक एक जागा पक्की करण्याकरता मग मिलिंद देवरा असेल, मग अशोक चव्हाण असतील किंवा बाबा सिद्दीकी झिशान सिद्दीकी यांना पक्षात घेण्याचा जो एक प्रकार सुरू आहे तो केवळ आपल्याला लोक कुठेतरी अब की बार 400 पार नाहीये, अब की बार 200-250 आसपास मनातनं भाजप घाबरलेला आहे. जयंत बाइंडकर यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे की अब की बार 400 पार नाही तर 200-250 मध्येच वाइंड अप करावं लागेल भाजपला. माझा शेवटचा प्रश्न आता आहे संजय तिवारी यांना. संजयजी, जेव्हा जनतेला मतदान करायचं आहे कोणत्या मुद्द्यांवर सतर्क राहून जनतेने नागरिकांनी मतदान केलं पाहिजे? हे बघा, जनता आजची आणि मतदार खूप खूप हुशार आहे. त्यांना आपलं हित आणि अहित कळतं आणि त्यांनी बघितलेलं आहे जी काही कामं झालेली आहेत. आता मी आणखी काही वस्तुस्थिती मांडायला लागलो तर काँग्रेसचे प्रवक्ते म्हणतील की हे भाजपच्या बाजूने बोलतात. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे, मला चिंता होते काँग्रेसची जी माणसं आहेत ती जी बोलतात की माणूस आपल्याकडे असला, नेता आपल्याकडे असला तर तो चांगला आणि त्यांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर तो वाईट, हे खूप मानहानिकारक वक्तव्य आहे. अशी विधानं करू नये. त्यांना जर काही शंका असेल ते कोर्टात जाऊ शकतात, न्यायालयात जाऊ शकतात. प्रवक्ते असतील की राजकीय विश्लेषक न्यायालयात जाऊन आपले शंका निरसन करू शकतात, पण मानहानिकारक अशी वक्तव्य करू नये. त्यांनी ठोस काम, याचा अर्थ काँग्रेसने मानहानिकारक वक्तव्य करू नये, बोलताना जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने बोलावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. माइंडकरजी, आपल्याला प्रश्न, तीन मुद्दे असे जनतेच्या मनातले कोणते आहेत ज्याने ते मतदान करू शकतात आणि त्यांचा कौल आपण जाणून घेऊ शकतो? असं आहे की पहिल्यांदा म्हणजे आपण असं जनरली म्हटलं जातं की 10 वर्षात मोदींचं तुम्हाला एकूण फंक्शनिंग कसं वाटलं आणि तुम्हाला त्याच्यात आर यू हॅपी इन दॅट, तुम्ही त्याच्यात समाधानी आहात का, हा एक जनरल प्रश्न विचारला जातो. आर्थिक परिस्थिती देशाची कशी आहे आणि हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. याचं कारण शेवटी माझ्या दृष्टीने मनातली म्हणजे मोदींची सुरक्षिततापेक्षा माझ्या दृष्टीने देशाची आर्थिक परिस्थिती महत्वाची आहे आणि मला असं वाटतं की या आर्थिक परिस्थितीचं उत्तर कोणताही आपल्याला पॉझिटिव्ह मिळणार नाही. आपल्याला प्रश्न जसे पहिला मुद्दा झाला तुमचा आर्थिक, आपल्याकडे वेळ मर्यादा आहे, मी संजय तिवारीजी यांच्याकडे जाते. संजय तिवारीजी, अगदी थोडक्यात सांगा कोणते तीन महत्वाचे मुद्दे या निवडणुकीमध्ये आहेत? जसं जयंत माइंडकर म्हणाले अगदी बरोबर, आर्थिक मुद्दा महत्वाचा आहे कारण भारत आता जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे, जागतिक आकडेवारी आहे, त्यामुळे आर्थिक जी प्रगती होत आहे ते लोकांना डायरेक्ट बेनिफिशियरीजना डिलिव्हरी मिळते आणि लोकांना लोकांचे जीव वाचवण्यात यमन असेल, युक्रेन असेल, आपले विद्यार्थी कोरोना काळामध्ये सुरक्षित परत आले भारतात, जे काही घडत आहे सगळे मुद्दे पाहता काँग्रेसनी आपल्या सीटा किमान जितक्या आहेत तितक्या तरी वाचवाव्यात ही माझी त्यांना कळकळीची विनंती. जी, तर जय महाराष्ट्रच्या महापोलनुसार आपण बघितलेलं आहे, जरी मोदी सरकारने 400 पारची घोषणा दिली असली तरी सुद्धा 400 पार जाणं हे कठीण आहे आणि काँग्रेसने मात्र विरोधक म्हणून ठाम भूमिका घेतलेली नाही. विरोधक म्हणून कायमच काँग्रेस कुठेतरी कमी पडल्याचं वारंवार नागरिकांकडूनही आलेलं आहे समोर आणि काँग्रेसने वारंवार चुकांची पुनरावृत्ती करणं सुद्धा टाळलं पाहिजे असं सुद्धा आजच्या चर्चेतून समोर आलेलं आहे. दरम्यान आता लवकरच आचारसंहिता लागणार आहे आणि त्यानंतर नागरिकांचा कौल काय असेल हे अवघ्या काही दिवसातच ठरेल. यासह या कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.